अवैधरित्या रेतीची तस्करी करताना तहसीलदारांनी रेतीसह ट्रक जप्त केला. तांत्रिक बिघाड बसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तो ट्रक घटनास्थळी सील केला. त्यानंतर संबंधित चोरट्याने जप्तीतील ट्रक रेतीसह पळविला. घटनेनंतर येथील तलाठी महेश मधुकर चौधरी राहणार यवतमाळ यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून समर्थवाडी परिसरात कुणीतरी ट्रकमधून रेतीची तस्करी करीत असल्याची माहिती, त्यावरून ते घटनास्थळी गेले असता ट्रक क्रमांक MH40BJ9740 हा रेतीची तस्करी करताना मिळून आला. त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित ट्रक चालकाची चौकशी केली. दरम्यान ट्रक चालकाला जप्तीचा ट्रक तहसील कार्यालयास घेऊन येण्यास सांगितले असता तांत्रिक बिघडाचे कारण पुढे करून ट्रक घटनास्थळी ठेवून संबंधितांनी पळ काढला. त्यानंतर तहसीलदार हे कार्यालयात परतले व पुन्हा घटनास्थळी जप्तीतील ट्रक आणण्याकरिता गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी तो पळविल्याचे लक्षात आले. या प्रकरणी संशयित शेख समीर शेख गफ्फार राहणार पोबार लेआउट यवतमाळ यांच्यासह त्याचे दोन साथीदार यांच्या विरुद्ध बांधणी 379 34 कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला.